नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अनेक उद्योगांची चढ उतार झाली. अक्षरशः काही उद्योग रसातळाला गेले तर काहींनी नव्याने उभारी घेतली. महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकंदरीत ग्रामीण अर्थकारणामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या साखर उद्योगाची नेमकी काय परिस्थिती आहे? खरं पाहता देशामध्ये जवळपास 530 साखर कारखाने आहेत आणि एकंदरीतच जर विचार केला तर 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, त्याच्यानंतर 50 लाख हेक्टर क्षेत्र, एकंदरीत 90,000 कोटी पेक्षा जास्त उलाढाल आणि शासनाच्या तिजोरीमध्ये 10,000 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न देणारा हा उद्योगाची नेमकी आजची परिस्थिती काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आज आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश नाईक नवरे सर. प्रकाश नाईक नवरे सर यांची ओळख द्यायची म्हटली तर गेले अनेक वर्ष महाराष्ट्राचा साखर उद्योग आणि प्रकाश नाईक एक समीकरण आहे आणि अनेक वर्ष ते अभ्यासून अनेक महत्वाच्या संस्थांवरती त्यांनी काम केलेलं आहे, म्हणूनच त्यांना खास या शो साठी आमंत्रित केलंय. सर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि एकंदरीतच हा साखर उद्योग किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये, परंतु या साखर उद्योगामध्ये काही मूलभूत बदल होत आहेत, काही आव्हानं देखील आहेत, या सगळ्याविषयी आपल्या हेडिंगमध्ये जो प्रश्न उपस्थित केला गेला आहे, खरोखर 75 वर्षानंतर साखर उद्योगाला सुवर्ण काळ येणार आहे का, येणार असेल तर नेमकी त्याची उत्तरं काय, मी तुमच्यापासून सुरू करतो सर, प्लीज गो अहेड. ओके, थँक्यू व्हेरी मच विजय. जगातील प्रत्येक उद्योगाला एका ठराविक कालचक्रातून जावं लागतं. या निसर्गाच्या नियमाला साखर उद्योग काही अपवाद नाहीये. आता हे कालचक्र दोन प्रकारचं असतं, अनुकूल असतं आणि प्रतिकूल असतं. तर भारताचाच नव्हे तर जगातला संपूर्ण साखर उद्योग या कालचक्रातून मार्गक्रमण करीत असताना गेल्या 5-6 वर्षापासून साधारणपणे आपण जर मागोवा घेतला तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे दोन्ही दुष्काळ आणि महापूर ही दोन्हीची नैसर्गिक आपत्ती, ऊसाचं आणि साखरेचं विक्रमी उत्पादन, त्यातच गेल्या 2 वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे साखरेच्या खपात झालेली घसरण आणि त्यामुळे शिल्लक साठे, त्यात अडकलेल्या रकमा आणि त्या रकमांवर चढणारा व्याजाचा बोजा, या सर्व प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करताना आपला साखर उद्योग अक्षरशः मेताकुटीला आलेला होता, म्हणजे संपूर्ण जगाचा साखर उद्योग इन्क्लुडिंग इंडिया. मात्र या कालचक्राने आता या उद्योगाला गुदमरून टाकणाऱ्या प्रतिकूलतेतून सावकाश का विना मात्र निश्चितपणे अनुकूलतेकडे येण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्याबद्दलच तुमचं अभिनंदन की तुमची आजच्या विषयाचं टायटल जे केलेलं आहे 75 वर्षानंतर साखर उद्योगात सुवर्णकाळ, अतिशय योग्य टायटल आहे. तर त्याच्यावर आपण विस्ताराने बोलूयाच नंतर. पण ही बदलती परिस्थिती आपल्याला जरी ही निश्चितच दिलासा देणारी आहे, आपण सर्वप्रथम काय करूया, जागतिक स्तराचा आढावा घेऊया. थोडक्यात जागतिक साखर दादा म्हणून ज्याची ख्याती आहे त्या ब्राझील देशात गेल्या 46 वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ पडलाय आणि पावसाने आकडता हात घेतलाय, जमिनीतली ओल कमी झालीय, जवळजवळ नाहीशीच झालीय आणि त्यातच त्यांनी उभ्या ऊसावर ऊस गोठण्याची प्रक्रिया, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही हे बघतोय की उभा ऊस गोठलाय, त्यामुळे या तेथील ऊस आणि पर्यायाने साखर उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. आकडेवारीत सांगायचं झालं तर ब्राझील सालागणिक 385 लाख टन साखर निर्माण करणारा देश आहे, जगातला नंबर एक. त्याची साखर निर्मिती यंदा जवळजवळ जेमतेम 315 लाख टनच होईल अशी अपेक्षा आहे. आणि पुढच्या वर्षी, म्हणजे हे फक्त गेल्या वर्षाचीच गोष्ट नाही, पुढचं वर्ष म्हणजे आता येणाऱ्या एप्रिलमध्ये त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं, त्याच्यात देखील अपेक्षित उत्पादन 335 लाख टन इतकंच आहे. म्हणजे दोन्ही वर्ष, हे वर्ष आणि पुढचं वर्ष, ब्राझीलची साखर जागतिक बाजारात कमी उपलब्ध राहणार आहे, नंबर वन. त्यातच जगातील द्वितीय क्रमांकाचा जो साखर निर्यातदार देश आहे थायलंड, त्या थायलंडमध्ये पुरानं थैमान घातलंय, ते पुन्हा नैसर्गिक आपत्ती जी आलेली तिथे, त्याच्यामुळं ती थायलंडची साखर देखील जागतिक बाजारात यावर्षी कमी राहणार आहे. आता ही बाजारपेठ ह्या दोन्ही देशांनी जी आशिया खंडामधली जी बाजारपेठ होती ती संपूर्णपणे आता भारताच्या साखरेला उपलब्ध झालेली आहे. त्यामुळं आपल्या साखर उद्योगांनी गेल्या वर्षी, म्हणजे आपण वर्ष म्हणतो ऑक्टोबर सप्टेंबर, साखर वर्ष आपण 19-20 स्टार्ट्स ऑन 1 ऑक्टोबर एंड्स ऑन 30 सप्टेंबर 2020. 19-20 मध्ये भारताने 72 लाख टन विक्रमी साखर निर्यात केली. आपण कधीही ह्या आकड्याच्या जवळपास पोहोचलो नव्हतो, कुठेतरी 30-35 38-40 लाख टन केलं आपण
आता 72 लाख टनाची गेल्या वर्षीची निर्यात या वर्षी आता जे वर्ष सुरू झालं 1 ऑक्टोबरला आणखीन 60 लाख टन साखर निर्यात आपण करून गोदामात पडून असलेल्या साखर साठ्यांवर बऱ्यापैकी नियंत्रण आपण आणलंय ऑलरेडी आणि त्याच्या परिणामस्वरूप स्थानिक बाजार देखील सुधारले. म्हणजे काय असतं याचं सगळं अर्थकारण आहे ते आपली साखर काय दराने विकली जाते निर्यात हा एक भाग झाला पण देशांतर्गत बाजारपेठेत देखील साखरेचे दर चांगल्यापैकी सुधारले. म्हणजे आज मी तिला साखर कारखाना स्तरावरील विक्री दर म्हणजे कारखान्याला जो मिळणारा दर आहे तो 34 ते 36 रुपये प्रति किलो जवळपास उत्पादन खर्चा इतका पहिल्यांदाच मिळतो आहे आणि त्यामुळे काय झालंय की इट हॅज इम्प्रूव्ह द कॅश लिक्विडिटी. कारखान्याच्या स्तरावरचं जे आर्थिक चक्र आहे ते अडकलेलं होतं ते बऱ्यापैकी आता सुटलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की दिस इज द राईट टाइम अँड फॉर ए बऱ्याच काळानंतर आमच्या चेहऱ्यावर साखर उद्योगाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मित हास्य आपल्याला दिसतंय. बरोबर आहे सर. हे स्मित हास्य अनेक दिवसानंतर येणार आहेत आणि गेले 2-3 वर्ष त्या VCS सर्कलचा तुम्ही उल्लेख केला त्यामधून साखर उद्योग गेलेला आहे आणि आता ही रिकव्हरीची स्टेज असणार आहे या काळामध्ये. तर एकंदरीतच साखर उद्योग आपण ज्यावेळेस म्हणतो कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी याच्या पुढे मोठी आव्हानं असणार आहेत आणि धोरणात्मक पातळीवरती त्याच्या उपाययोजना या पुढच्या काळात शासनाला करावा लागणार आहे तरच हे आंतरराष्ट्रीय सगळे लाभ हे भारतीय साखर उद्योगाला मिळतील त्याच्यामध्ये. तर मला त्या प्रश्नाकडे यायचंय की नेमकं काय चॅलेंजेस या कारखानदारी पुढे आहेत कारण की गेल्या काही वर्षाचं हे संचित असेल या कारखानदारी पुढे किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे त्याविषयी तुम्ही काय सांगाल. नाही चांगला प्रश्न आहे. जरी कालचक्र अर्थचक्र फिरणार आहे आणि कॅश लिक्विडिटी सुधारणार आहे स्मितहास्य आलेलं आहे ही सगळी वस्तुस्थिती असली तरी आमच्या समोर दोन मोठ्या समस्या सध्या भेडसावत आहेत आणि त्या समस्या घेऊन आम्ही दिल्लीला राष्ट्रीय स्तरावर आता नवीन कोऑपरेशन मिनिस्ट्री झालेली अमित शहांच्या अध्यक्षतेखाली त्यांना भेटून बऱ्यापैकी ह्याच्यावर चालना आम्ही दिलेली आहे. प्रॉब्लेम नंबर 1 आमचा आहे तो आयकर असा आहे. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. काय झालंय की ऊस उत्पादकाला काय दर द्यावा हे केंद्र शासन अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत शुगर केन कंट्रोल ऑर्डर काढतात आणि ती ऑर्डर बंधनकारक असते कारण त्याचं जर उल्लंघन केलं तर बऱ्यापैकी शिक्षेला पात्र तुम्ही ठरू शकता. त्या ऑर्डरखाली FRP फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस म्हणजे किफायतशीर दर किमान ऊस उत्पादकाला काय दिला पाहिजे हा केंद्र शासनाकडून ठरवला जातो आणि कुठल्याही कारखान्याला त्या दराच्या खाली दर देता येत नाही तो गुन्हा ठरतो आणि तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो. आता हा FRP पूर्वीच्या काळी SMP होता स्टॅच्युटरी मिनिमम प्राईस त्याचा आता 2009 नंतर नवीन नाव आलंय FRP. आता होतंय काय की विशेषतः महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक राज्यातले सहकारी साखर कारखानदारी ही फायद्यासाठी नाही आहे म्हणजे नफा हा त्यांचा उद्देशच नाही आहे. ही साखर कारखानदारी साखर ऊस उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेली आहे त्यामुळे त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट हा विषयच नसतो. मग काय केलं जातं की एखाद्या वर्षी जर आपली मिळकत ही खर्चापेक्षा थोडी जास्त आहे उदाहरण द्यायचं झालं तर मिळकत 100 रुपये आणि खर्च त्या वर्षी 90 रुपये झालाय तर 10 रुपये हे प्रॉफिट डिव्हिडंड हे बॅलन्स शीटला दाखवता येत नाही आम्हाला म्हणून आम्ही हे 10 रुपयाचं पुन्हा आम्ही ऊस उत्पादकाला तो FRP रेट आहे त्याच्या वर जाऊन देतो. आणि ही पद्धत कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होती गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये विशेषतः सहकारी साखर कारखानदारी. इन्कम टॅक्सच्या लोकांनी असं त्याचा अर्थ काढला की तुम्ही ही वरची जी FRP वरची रक्कम देताय ते तुमचं नफ्याचं वाटप आहे तो तुमचा नफा आहे आणि नफ्याचं ते तुम्ही वाटप करता त्यामुळे त्याच्यावर टॅक्स भरा. हा झगडा 1992 पासून चालू आहे तो आज तागायत चालू आहे. त्याला बऱ्याच त्याचा प्रवास झाला इन्कम टॅक्स म्हणजे असेसिंग ऑफिसर इन्कम टॅक्स कमिशनर अपिलेट अथॉरिटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हा प्रवास करून पुन्हा मागं आलं पुन्हा एकदा असा गेल्या जवळजवळ 31 वर्षाचा हा प्रवास आहे पण अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की ऊस तुम्ही एकीकडे म्हणता ना की शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे शेतकऱ्याला फ्रेंडली सगळे आपले माननीय पंतप्रधानांच्या भाषणामध्ये नेहमी हा उल्लेख असतो फार्मर्स इन्कम शुड बी डबल. मग एकीकडे असं आपण जर धोरण ठरवतो आणि दुसरीकडे आम्ही त्याच शेतकऱ्याला 2 पैसे जास्त दिले तर लगेच त्याच्यावर टॅक्स लावून ती टॅक्सची रिकव्हरी ही त्यांनी 90-92 पासून काढलेली आहे
म्हणजे आज तर काय फक्त महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर जवळजवळ 12,000 कोटी रुपयाची नोटिसेस कारखान्यांवर इश्यू झालेले आहेत की तुम्ही ही रक्कम भरा नाहीतर तुमची खाती गोठवतो. आता हंगाम सुरू झाला आहे, ही रक्कम ऑलरेडी शेतकऱ्यांना वाटून झालेली आहे. हे हाऊ इज इट गोइंग टू बी प्रॅक्टिकल? त्या शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही हे पैसे परत वसूल करणार आहात का? आणि त्याची केवढी मोठी अराजकता होईल, केवढं त्याच्यावर संघर्ष पेटेल. आणि हे राजकीय त्याला अँगलही आपल्याला दुर्लक्षण चालणार नाही, हे सगळं आम्ही आता गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिलेलं आहे की ह्याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे थेट कर वसुली जे संचालनालय आहे केंद्र शासनाचं फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये, त्यांनी एक सर्क्युलर फक्त काढायचं आहे. त्या सर्क्युलर असं सांगतं की उसालासाठी जो तुम्ही दर दिलेला आहे तो तुमचा खर्चाचा भाग आहे, दॅट्स ऑल. एवढा जर त्यांनी सर्क्युलर काढलं तर मग हे सगळा प्रश्न मिटू शकतो आणि बऱ्यापैकी दिलासा आज मिळू शकतो. पण तो दिलासा मिळेपर्यंत आमची झोप उडालेली आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, जो दुसरा अडचणीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे अडचणीचा भाग आहे तो म्हणजे बँकेच्या स्तरावरील आमच्या अडचणी आहेत. काय झालंय की आत्ता आपण सुरुवातीला जे आपणही बोलला मीही बोललो की गेली काही वर्ष आपण आर्थिक अडचणीमध्ये हा साखर उद्योग भरडून निघालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या बॅलन्स शीट्स या हेल्दी नाही आहेत. आज इथेनॉल सारखी उत्तम इतकी चांगली स्कीम आहे पण ती स्कीम घेऊन आम्ही जेव्हा बँकेकडे जातो, आम्ही म्हणजे सहकारी साखर कारखान्यामध्ये, तर बँक पहिल्यांदा ती बॅलन्स शीट बघतात आणि ते बाजूला ठेवतात. म्हणजे आम्हाला दारं बंद आहेत, आम्हाला इतकी चांगला प्रोजेक्ट असूनही पुढे जाता येत नाही. तर हा बँक स्तरावरचा जो अडचण आहे की दोघांच्या अडचणी आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रेस्ट्रिक्शन आहेत, नाबार्डचे रेस्ट्रिक्शन आहेत, कारण त्याच्या अंडर हे आमच्या सहकारी बँका सगळ्या काम करतात. म्हणून आम्ही त्याच्यावर ह्याच्यावर देखील आम्ही त्यांना उपाय सुचवलेला आहे आणि तो विचारार्थ आहे केंद्र शासनाच्या, लवकरच काहीतरी चांगला निर्णय होईल त्याच्यात. आम्ही त्यांना असं सुचवलंय की इथेनॉल हा एक चांगलं उत्पन्न देणारा हमखास स्त्रोत आहे, तर ते तुम्ही साखर कारखान्यांची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यापासून बाजूला करूया, एक वेगळं प्रॉफिट सेंटर म्हणून हे इथेनॉलचं लक्षात घेऊया आणि त्याच्यावर एक ट्राय पार्टनर अग्रीमेंट, त्रिपक्ष करार. त्रिपक्ष कोण? इथेनॉल पुरवठा करणारे आम्ही कारखानदार, इथेनॉल खरेदी करणाऱ्या तेल कंपन्या आणि याला अर्थ पुरवठा करणाऱ्या बँका, या तिघांनी मिळून एक त्रिपक्ष करार करायचा आणि त्या कराराद्वारे बँकांनी कारखान्याची बॅलन्स शीट न बघता हा जो इथेनॉलचा सप्लाय हे युनिट करणार आहे आणि त्याचा जो त्याची मिळकत मिळणार आहे ऑइल कंपन्यांकडनं ती त्यांनी एका एक्स्रो अकाउंटमध्ये, वेगळ्या अकाउंटमध्ये जमा करावी, आम्हाला देऊ नये. आणि ते एक्स्रो अकाउंटमध्ये ती जमा झाले त्याच्या अगेन्स्ट बँकेने लोन द्यावं. कारण हे कसं आहे, कॅश 22 सिच्युएशन, आधी कोंबडी का आधी अंडं. बँकेने लोन दिलं नाही तर हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही, प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नसेल तर मग हे सगळंच थांबते. त्यामुळे हे त्रिपक्ष कराराचा मुद्दा बऱ्यापैकी आम्ही आता ऍडव्हान्स स्टेजला आणलेला आहे आणि एक्स्रो अकाउंट असल्यामुळं बँकांना खात्री आहे की त्यांनी दिलेलं लोनची रिकव्हरी होऊन जाईल. तेल कंपन्यांना खात्री आहे की त्रिपक्ष करारामध्ये जी क्वांटिटी ऍग्री केली ती हे कारखाने पुरवठा करतील आणि एक्स्रो अकाउंटमधनं त्यांची कर्जाची वसुली झाल्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला मिळू शकेल, आमचं अर्थकारण चालू शकेल. असं एक हे दोन आमच्या अडचणी आहेत आणि त्याच्यावरचा उपाय मी सांगितला. बरोबर बरोबर. सर, महाराष्ट्राचा जर विचार केला तर सातत्याने म्हणजे कवळची देशभरही हा प्रश्न असेल, FRP चा मुद्दा हा वारंवार चर्चेत असेल आणि शेतकऱ्यांच्या संघटना याच्यावरती आग्रही भूमिका असतात, तर एकंदरीतच या सगळ्या कारखान्यांची प्रतिनिधी संघटना म्हणून तुमची नेमकी काय याबाबतची भूमिका आहे, नेमकं कशा पद्धतीने FRP चा एकंदरीतच सोडवणूक होईल ज्याचा लाभ हा कारखान्यांना होईल आणि शेतकऱ्यांनाही होईल, अशा पद्धतीचं काय सजेस्ट करू शकता तुम्ही? नाही, FRP हे अतिशय उत्कृष्टच योग्य आहे, कारण ऊस उत्पादकाला ते एक शाश्वती मिळते त्याला ऊस लावण्यापूर्वी की मला हा नक्की दर एवढा मिळणार आहे आणि तो जर दिला नाही तर त्याला फौजदारी गुन्हा होतोय ही त्याला कल्पना आहे. त्यामुळे FRP ही पाहिजेच पाहिजे, हवीच आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की FRP प्रत्येक वर्षाची किती असावी हे करण्याचं एक काहीतरी ठोकताळ आहे, गणित आहे. आणि कृषी मूल्य आयोग जे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत आहे त्यांच्याकडे ह्याच्या सुनावण्या होतात. म्हणजे आमचं म्हणणं ऐकतात, ऊस उत्पादकांचं ऐकतात, रिसर्च इन्स्टिट्यूटचं ऐकतात, बँका सगळ्यांचं ऐकतात ते
आणि मग एक रिकमेंड करतात की ह्या सगळ्याचा विचार करून या वर्षीची FRP अमुक असावी. आता ती FRP एकदा त्यांनी केंद्र शासनाच्या कॅबिनेट समोर जाते आणि कॅबिनेट अप्रूव्ह करते. या वर्षीची FRP त्यांनी 29 रुपये प्रति टन 10% साखर उतार्यावर निश्चित केलेली आहे. आता ही जी FRP ची रक्कम आहे ती ऊस उत्पादकाला येणारा खर्च, कारखान्यांना मिळणारी मिळकत सगळ्या स्तोत्रात ना, म्हणजे नॉट ओनली शुगर सेल पण इथेनॉल आणि बाकी सगळे उपपदार्थात ना, ह्याचा ताळमेळ घालून निश्चित व्हावी अशी आमची ह्याच्यातली धारणा आहे. CACP म्हणजे कृषी मूल्य आयोगासमोर आम्ही जी आकडेवारी दिलेली आहे त्याच्याप्रमाणे दोनच देशांची आम्ही तुलना केली त्या. भारतामध्ये जो मिळणारा ऊसाचा दर आहे FRP आहे तो एक सरासरी आपण 31 रुपये धरूया. मी 29 सांगितलं तुम्हाला पण तो साखर दरावर आधारित तो आपण 31 धरला तर ब्राझीलमध्ये म्हणजे जो साखर दादा आहे तिथल्या ऊस उत्पादकाला 1550 रुपये ऊस दर मिळतो. थायलंड मधल्या ऊस उत्पादकाला 2220 रुपये मिळतो. म्हणजे 1500 आणि 2200 पेक्षा भारतातल्या साखर ऊस उत्पादकाला मिळणारा दर हा उत्तम आहे आणि जगातल्या कुठल्या देशामध्ये इतका जास्त दर दिला जात नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट, ऊस उत्पादकाचा सुद्धा खर्च हा वाढत चाललाय. लेबर वाढलेला आहे, इनपुटचे कॉस्ट वाढलेले आहेत आणि तोही सगळा विचारात घेऊन ही FRP ची रक्कम CACP कडनं रेकमेंड करून दिली जाते. आता एक या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की FRP एकदा ठरली ना अमुक द्यायची आहे मग ती देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर आम्ही त्यांना उपाय सुचवलाय की ही पद्धत सध्याच्या शुगरकेन कंट्रोल ऑर्डर प्रमाणे ऊस उत्पादकांनी ऊस कारखान्यात येऊन घातला 15 दिवसाच्या आत 100% FRP त्याला दिली पाहिजे. ही जर दिली नाही तुम्ही तर विलंबावधीसाठी 15% व्याज भरावं लागेल अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे त्याच्यात. आता त्याच्यामुळे होतंय काय की साखर तर विकली जात नाही, साखरेचे साठे पडलेले आहेत, आर्थिक अडचण आहे. FRP तर दिली पाहिजे नाहीतर जेलमध्ये जावं लागेल कारण त्याला फौजदारी गुन्ह्याचं स्वरूप आहे. मग कारखाने काय करतात, बँकांकडे जाऊन कर्ज घेतात आणि ते कर्ज घेऊन FRP कशी तरी भागवतात आणि मग त्या कर्जाचे हप्ते त्याच्यावर चढणारे व्याज त्या चक्रात एकदा अडकले आणि हेच झालेलं आहे महाराष्ट्राचं विशेषतः. बरोबर. शेजारचं राज्य आपलं जे गुजरात आहे त्याचं आम्ही उदाहरण समोर ठेवलेलं आहे. गुजरातने अतिशय उत्कृष्ट फॉर्म्युला काढला याचा. ते काय करतात, ऊस घातल्यानंतर 60% रक्कम अपफ्रंट द्यायची आल्याबरोबर ऊस आणि उर्वरित जी 40% 2 हप्त्यामध्ये 20% 20% दिवाळीच्या म्हणजे पुढचा जो सण येईल त्यावेळेला एक द्यायची आणि हंगाम संपल्यानंतर सगळी गोळाबेरीज करून राहिलेली 20% द्यायची. त्याच्यामुळे फायदे कसे होतात, ऊस उत्पादकाला सुद्धा एकदम रक्कम मिळत नाही त्यामुळे त्याला खर्च एकदम करण्याची हे होत नाही, त्याला टप्प्याटप्प्याने मिळत असतो त्याचाही फायदा आहे. कारखान्यांना कर्जबाजारी होण्यापासून बचाव आहे तिथे. आणि सांगायला मला अभिमान वाटतो की आज देशात सर्वात जास्त ऊसाचा दर हा गुजरात देतो. का देतो, ह्याच फॉर्म्युलामुळे देतो. ऊसाचा FRP ही त्यांना लागू FRP पण ती FRP एकदम न देता 3 हप्त्यात दिल्यामुळे ऊस उत्पादक इज हॅपी, कारखाने हॅपी आहेत आणि अशा ह्या विन सिच्युएशनचा ऍक्सेप्टन्स सर्व देशभरात करावा असा आग्रह आम्ही केंद्र शासनाकडे धरलेला आहे. निश्चितपणे, म्हणजे या आधीच्या काळात अडचणीत असलेले साखर उद्योग आणि अशा पद्धतीचा जर फॉर्म्युला स्वीकारून विन विन सिच्युएशन मध्ये कारखाने आणि शेतकऱ्यांचं जर हित चाललं जात असेल तर त्याचं वेलकमच केलं पाहिजे. सर, या पुढे जाऊन म्हणजे महाराष्ट्राचा साखर उद्योग तुम्ही जसा पाहिला की साखर एके साखर अशा प्रिन्सिपलवरती यापुढील म्हणजे मागील काळात चालला होता, परंतु आता हे सगळं गणित बदलत आहे आणि साखरे व्यतिरिक्त इथेनॉल बाय एनर्जी आणि परत ग्रीन हायड्रोजन वगैरे अशा वेगवेगळ्या उपपदार्थांच्या माध्यमातून साखर उद्योग आता सस्टेन होतोय. कारण की उत्पादन देखील वाढतंय, साखरेचं उत्पादन देखील वाढतंय आणि मागणी म्हणावे त्या प्रमाणामध्ये मागितली जात नाही. आणि एक त्याच्यामध्ये निष्कर्ष होईल की गेल्या 5 वर्षात साखरेचे दर काही वाढलेले नाहीत ते आहे ते. तर या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी हे उपपदार्थ किंवा हे मी जे उल्लेख केला इथेनॉल बायोडिझेल असेल तर हे अव्हेन्यूज कितपत व्यवहार्य आहेत किंवा कितपत याचा फायदा त्या सगळ्या उद्योगाला होऊ शकेल सर? ओके. कसं होतं की आपण थोडस 40-50 वर्षापूर्वीचा विचार करूया. साखर उद्योग मर्यादित होता, आला ऊस गाळायचा साखर करायची, केंद्राकडनं येणारा जो कोटा आहे त्या कोट्यापूर्ण विकायचा आणि गादीर बसून धंदा करायचा. हे दिवस आपण पाहिलेले आहेत. पण आता बदलत्या काळामध्ये हे सगळे
आमूलाग्र बदल झालेला आहे. आमूलाग्र बदल असा झालेला आहे की ऊसाचं उत्पादन खूप वाढलंय, साखर उत्पादनही वाढतंय. नुसतं साखर एक साखर करून बसलो तर आपण गेली 5-6 वर्ष जी गुदमरून गेलो ह्या साठ्याखाली साखरेच्या अतिउत्पादनाच्या, त्यामुळे त्याच्यावर उपाय बेस्ट म्हणजे ऊस गाळल्यानंतर 3 गोष्टी घडतात. एक, ऊसाचा रस असतो तो डायरेक्ट साखरेच्या उत्पादनाला जातो, आणि बगॅस म्हणजे भुस्सा ज्याला म्हणतो आपण तो फेकला जातो बाहेर, आणि मोलॅसिस म्हणजे मळी. हे मळी आणि बगॅस हे जे उपपदार्थ आहेत त्या उपपदार्थांवर मूल्यवर्धन करणे. बगॅसवर मूल्यवर्धन 3-4 प्रकारे होऊ शकतं. एक तर त्याच्यातनं तुम्ही सहवीज निर्मिती करू शकता. आज विजेचं शॉर्टेज आहे, लोडशेडिंग आहे, त्यावेळेला ही ह्या विजेचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यातनं पेपर पार्टिकल बोर्ड्स तयार होऊ शकतात. वीट भट्ट्या, त्यांना हा बगॅस लागतो मोठ्या प्रमाणावर, तर त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन हे बगॅसचं झालं. पण मोलॅसिस मळी जी आहे, साधारणपणे 4% मळी निघते. 1 टन ऊस गाळला तर त्याच्या 4% मळी निघते. तर त्या मळीवर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं त्याचं तंत्र डिस्टिलरीमध्ये, बेसिकली तुम्हाला असावनी प्रकल्प पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही रेक्टिफाईड स्पिरिट, एक्स्ट्रॉन ड्युटल अल्कोहोल आणि इथेनॉल हे वेगवेगळे, म्हणजे आता तुम्ही रेक्टिफाईड स्पिरिट हे इंडस्ट्रीला लागतं, एक्स्ट्रॉन ड्युटल अल्कोहोल हे जे मद्य रम विस्की ब्रँडी ह्याची तयार करण्यासाठी जे लागतं त्यासाठी ईएनए लागतो, आणि इथेनॉल त्याला फ्युअल ॲडिट म्हणजे आपण पेट्रोलमध्ये हे इथेनॉल मिश्रणाचं जे धोरण केंद्र शासनाने आणलेलं आहे त्यासाठी इथेनॉल लागतं. त्यामुळं ह्या व्हॅल्यू ॲडिशन व्हॅल्यू ॲडेड बाय प्रॉडक्ट्सकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही आहे. नुसती साखर एक साखर करणारे कारखाने हे इतिहास जमा होतील असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आमचं इथून आमचं हेच त्यांना ॲडवाईस राहतो की तुम्ही जास्तीत जास्त उपपदार्थ आणि त्याच्यावरचं व्हॅल्यू ॲडिशन. आता व्हॅल्यू ॲडिशन कशा कशात होऊ शकते, एक तर इथेनॉल झालं, दुसरं बायो सीएनजी, बायो सीएनजी, त्यानंतर ग्रीन हायड्रोजन. हा एक नवीन संशोधन आता लेटेस्ट आपल्या समोर आलेलं आहे. जगातले बरेचसे देश आपल्या पुढे गेलेले आहेत. ग्रीन हायड्रोजन हे जे स्पेंट वॉश आहे आपल्याकडचं, जो बॅग म्हणजे इतर जे बाय प्रॉडक्ट आपले येतात त्याच्यावर व्हॅल्यू ऍड करून या ग्रीन एनर्जी ग्रीन हायड्रोजनमध्ये एवढी ताकद आहे की मला खात्री आहे की काही वर्षामध्ये हा ग्रीन हायड्रोजन हा पेट्रोलला सुद्धा पर्याय होऊ शकेल. एका दृष्टीने तो इथेनॉलला सुद्धा स्पर्धा करू शकणार आहे, म्हणजे आपल्याला ते दुर्लक्षण चालणार नाहीये. पण आपण जरा वाईडर विचार करूया देशाचा की आपली कच्च्या तेलाची आयात ही आपण कच्चं तेल करत नाही, आपण संबंध कच्चं तेल आयात करतो आणि त्याच्यातनं आपण पेट्रोल डिझेल केरोसिन आणि हे सगळे पदार्थ तयार करतो, त्याच्यात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही ग्रीन हायड्रोजन हे फार चांगलं ज्याला म्हणता येईल व्हेरी प्रॉस्पेक्टिव्ह फ्युचर असणारं बाय प्रॉडक्ट आहे, आणि त्याच्याकडे निश्चितच साखर कारखाने जाईल. आम्ही राष्ट्रीय स्तरावरनं हा विषय प्रायोरिटीने घेतलेला आहे आणि त्याचं संबोधन सुरू केलेलं आहे. बरोबर. सर, मागील काळातील सगळ्या अडचणीतून एक सुसंधी साखर उद्योगाला निर्माण होते आणि ती केवळ ब्राझील आणि थायलंड इथे जी काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे होते. हे सगळे जे बेनिफिट आहे हार्वेस्ट करण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर म्हणा किंवा राज्य शासनाच्या पातळीवर काही धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे का, तर त्याबाबत नेमकी साखर कारखानदारांची भूमिका काय असणार आहे आणि खऱ्या अर्थाने जर हे बेनिफिट जर हार्वेस्ट करायचं असेल तर राज्याने आणि केंद्राने काय निर्णय घेणं गरजेचं आहे, तुम्ही काय सांगा? नाही, एक तर आपल्याला कबूल केलंच पाहिजे की केंद्र शासनाने अतिशय चांगली निर्णय गेल्या 8-10 वर्षामध्ये घेतलेले आहेत, 15 वर्षामध्ये, आणि साखर ऊस उत्पादकाला नजरेसमोर ठेवून त्याचं हित लक्षात घेऊन अतिशय चांगले निर्णय घेतलेले आणि त्याच्यामुळे आज साखर उद्योग आपलं जे विषयाचं टायटल आहे की सुवर्ण काळ हा ह्या चांगली धोरणात्मक निर्णय योग्य वेळेला घेतले आणि ते साखर त्याच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये केंद्र शासनाकडनं आम्हाला एक अपेक्षा एवढीच आहे. आता एक तर मगाशी सांगितलेले 2 प्रॉब्लेम आमचे इन्कम टॅक्स आणि बँक रिलेटेड, ते सॉल्व्ह करावेत, कारण त्याच्यावर आमचं आम्ही जिवंत राहतो का मरणार आहोत हेच त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे फार तो क्रिटिकल विषय आहे. पण त्या व्यतिरिक्त साखर निर्यातीसाठी ओपन जनरल लायसन्स OGL याच्या अंडर केंद्र शासनाने एक धोरण असं आणावं की ज्याला पाहिजे तेवढी साखर त्यांनी एक्सपोर्ट करावी, कुठं करावी त्याच्यावर नियंत्रण असू नये. कारण आज काय झालंय, काही वर्षापूर्वी भारतीय साखर उद्योग हा देश पातळीवर एक सिरियस एक्सपोर्टर म्हणून कधीच गणला गेला नाही. भारताकडे नेहमी असं सांगितलं जातं की बा ह्यांना गरज असेल तेव्हा एक्सपोर्ट करतात, गरज नसेल तेव्हा इम्पोर्ट करतात.
आता तसं राहिले नाही. आता नाऊ इंडिया हॅज बिकम अ स्ट्रक्चरली सरप्लस शुगर प्रोड्युसर, त्यामुळे आपल्याला एक साखरेचं एक कायमस्वरूपी धोरण एक्सपोर्टचं केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मदत नाही मागत आहे. म्हणजे केंद्र शासनाची आजच्या या वर्षाला आम्हाला सबसिडी नाही दिली तरी आम्ही एक्सपोर्ट करतोच आहे, परंतु हीच परिस्थिती राहील कायमची असं नाही. उद्या ब्राझील मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो, थायलंड मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो, त्यावेळेला जी स्पर्धा होणार आहे त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आम्हाला केंद्र शासनाने एक धोरणात्मक मोठं लार्जर धोरण घ्यावं शुगर एक्सपोर्टचं, मॉरिशस एक्सपोर्टचं, आणि आणि त्या बाबतीतलं धोरण त्यांनी जर योग्य वेळी घेतलं तर साखर उद्योगाला एक फार मोठा दिलासा आणि भरारी मिळणार आहे. बरोबर बरोबर. सर तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये होता, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामध्ये, त्यावेळेस हा विषय चर्चेला होता की साखरेची डिमांड म्हणजे इंडस्ट्रीयल डिमांड आणि कन्झ्युमरची डिमांड हा एक महत्वाचा सतत वादाचा विषय ठरला आहे. आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये या बातम्या आमकाच येतात की महागाई झाली महागाई झाली, त्यावेळेस साखर तेल वगैरे असे सगळे विषय येतात. आता अलीकडे पाहिलं की कोथिंबीर आणि पेट्रोलची तुलना करून प्रसार माध्यम अशा पद्धतीची चर्चा करतात, तर आजही तीच परिस्थिती कायम आहे का? म्हणजे साखरेचं वर्गीकरण केलं पाहिजे का विक्रीच्या दृष्टिकोनातून, त्याबाबत तुमची काय आताची भूमिका आहे? अगदी बरोबर आहे, कारण साखरेचं एकूण खप, आपण आपण आधी जागतिक स्तरावर सर्वात जास्त साखर खप असणारा देश भारत आहे, आपल्या जवळपास पण कुणी नाहीये. सर्वात जास्त साखर म्हणजे आपण 250 ते 260 लाख टन वर्षाला साखरचा खप भारतात होतो, पण हा जो खप होतो त्याचा 70% खप हा औद्योगिक वापरासाठी होतो. म्हणजे मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक आपण जे म्हणतो ते, चॉकलेट्स, कँडीज, बिस्किट्स, फार्मास्युटिकल्स, ह्याच्यामधला वापर हा 70%, फक्त 30% वापर हा घरगुती होतो. म्हणजे जरा साखर मागली की आरडाओरडा करणारा जो वर्ग आहे तो हा घरगुती आहे. साखर पेटली, साखर महागली, अमुक दमुक. माझा अगदी साधा सिंपल उदाहरण या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवतो. आपली साधारणपणे भारतातली फॅमिली साईज दोन मुलं आणि आई बाप, 4 जणांचं कुटुंब असतं, आणि पर कॅपिटा कन्झम्पशन भारताचं आहे अजूनही, म्हणजे 20 किलो होतं ते आता आणखीन कमी झालं, 18 किलो आलंय. 18 किलो हे पर कॅपिटा, 18 × 72 किलो वर्षाला ही कुटुंब साखर खातात. किती? 72 किलो. आता ह्या 72 किलो साखर वर्षभरात खाणारा जो ग्राहक आहे त्याला ही साखरेचा दर 2 रुपयांनी किंवा 3 रुपयांनी जर वाढला तर फारसं काही त्याचं बजेट बिघडणार नाही. तुम्ही तुलना करा त्याच्या किमती आणि साखरेच्या किमती, त्यामुळं ही जी ओरड आमच्या विरुद्ध होते की साखरेचे दर वाढले की त्या घरगुती साखर वापरणाऱ्या ग्राहकाकडनं जास्त होते, तर त्यांच्यासाठी मला खास करून हे सांगायचं की तुम्ही थोडस या अँगलनी विचार करा की 2 रुपये 4 रुपयांनी साखर वाढल्यामुळं ऊस उत्पादकाच्या घरामध्ये 400 ते 500 रुपये टनाला जास्त मिळेल, तो राब राब भरतोय. 12 ते 15 महिने 18 महिन्याचा ऊस जोपासतोय, ऊन वारा पाऊस कशाची फिकीर करत नाहीये. त्याला जर 2 पैसे जास्त मिळाले, त्याच्या मुलांच्या तोंडात जर 2 घास गोडीचे पडले तर आपल्याला दुःख वाटायचं कारण नाही. आता प्रश्न राहतो इंडस्ट्रियल युजरचा. इंडस्ट्रियल युजर हा जो आहे हा अतिशय दूरचा आहे. कसं सांगतो तुम्हाला, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेट्स, कँडीज, बिस्किट ह्याचे दर कधीही कमी झालेले नाही आपल्या, म्हणजे कधी आपल्याला ऐकवत येत नाही की ह्याचे दर कमी झाले म्हणून. एक तर ते दर स्थिर राहतात किंवा वाढतात, हेच तुम्ही कित्येक वर्षाची आकडेवारी सांगते. मग आता जेव्हा साखर 19 रुपये किलोनी विकली जात होती, आज आता 30-31 रुपयांनी विकली जाते, पण 19 रुपये किलोनी साखर घेतली गपचूप, त्या 19 रुपयांनी घ्यायचे, त्याचे पदार्थ बनवायचे आणि भरमसाठ दराने ते ग्राहकाला द्यायचे. त्याच्याविषयी कुणी ओरड कधी करत नाही. गपचूप 2 चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट पाहिजे, त्या चॉकलेटची प्राईस काय आहे तेवढी आपण देतो आणि ते चॉकलेट घेऊन येतो, हा विचार करत नाही की ह्याला लागणारी जी साखर आहे ती त्याला स्वस्तात मिळालेली आहे. त्यामुळं हा जो दुराभाव आहे की 70% खप असणारा जो ग्राहक आहे त्याला दर वेगळा असावा आणि घरगुती वापर करणाऱ्याचा जो दर त्याला आणखीन कमी करा ना तुम्ही. मी असं म्हणत नाही की घरगुती, आज समजा घरगुती गृहिणी आपली बाजारात जाते आणि 1 किलो साखर आणते आणि 35-40 रुपये द्यावे लागतात तिला, ते दर कमी करा तुम्ही. 35 खाली आणा, 34 आणा, 35 आणा, तिला 2 पैसे स्वस्त साखर मिळू दे. पण त्याच दरात हा जो औद्योगिक ग्राहक घेतोय त्याचे दर तुम्ही 50 रुपये करा ना, 45-50 करा, कारण तो 70% वापर. आणि हे ड्युअल प्राईस पॉलिसी ज्याला आम्ही म्हणतो दुहेरी, ही पॉलिसीचं आम्ही
तुम्ही मला आठवण केली, बरं झालं मी महाराष्ट्रात 12 वर्ष होतो तेव्हापासून आम्ही हे मागतोय. पण त्याला काही ना काही अडचणी येत होत्या, पण त्या अडचणींवर एक चांगली आता डेव्हलपमेंट अशी झाली आहे की 2017 साली आपल्याकडे जीएसटी आला आणि जीएसटीमुळे आपल्याला एक मदत अशी होणार आहे. काय या धोरणाचे विरोधी असणाऱ्या लोकांचं आधी काय मत होतं ते सांगतो. त्यांचं मत असं होतं की स्वस्तात मिळणारी साखर घेऊन त्याचा काळा बाजार होईल, त्याचा मिसयूज होईल बाजार. बरोबर आहे, त्यांची ती भीती अगदीच अयोग्य असं मला म्हणायचं नाही, परंतु आता जीएसटी नंतर ते राहिलेलं नाहीये. प्रत्येक महिन्याचं जीएसटी रिटर्न तुम्ही भरता आणि त्याच्यामध्ये क्लिअरली तुम्ही लिहिता की इंडस्ट्रियल युजसाठी एवढी साखर दिली आम्ही ह्या दराने आणि घरगुती वापरासाठी ही साखर ह्या दराने गेली. इतकं ते पारदर्शक झालेलं आहे, त्यामुळं आता ती भीती राहिलेली नाही की मिसयूजची. नंबर टू, आम्ही त्यांना आणखी त्यांना आम्ही असे सुचवलंय की ह्या साखरेचं पोत्याचा रंग बदला, एकसारखी पोती नको, घरगुतीसाठी वेगळं पोत्याचा रंग करा, ह्याचा वेगळा करा, किंवा साखरेच्या दाण्याचा रंग बदली करा. काही देशांमध्ये करतात, म्हणजे त्याचं कंट्रोलला जाण्याचं असेल तर हे 2-3 उपाय आहेत आणि ती मागणी आम्ही अजूनही रेटतो आहोत आणि ती आम्हाला मागणी मान्य होईपर्यंत आम्ही ती रेटत राहणार आहोत. बरोबर रिअली सर, खरं म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की साखर उद्योग एका सुवर्ण काळाकडे जातोय आणि त्या निमित्ताने आपण ही चर्चा केली आणि त्याचे पैलू देखील समजून घेतले. जाता जाता मी शेवटच्या प्रश्नाकडे जाणार आहे, परंतु इफिशियन्सी हा मुद्दा नेहमी चर्चेला झालाय आणि मला वाटतं या आधीच्या चर्चेमध्ये आपण कारखान्याच्या इफिशियन्सी बाबत चर्चा केली, त्यातूनच तुम्ही असं सजेशन केलं की आपण साखर सोडून उपपदार्थ जायला पाहिजे, परंतु साखर उत्पादक शेतकऱ्याच्या पातळीवर देखील इफिशियन्सीचा मुद्दा वारंवार चर्चेला होतो. महाराष्ट्राचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ आहे, परंतु त्या त्या ठिकाणी साखर उद्योग आहे, साखर उत्पादक शेतकरी देखील आहे. तर ह्या इफिशियन्सीच्या मुद्द्यावरती साखर उत्पादकाला तुम्ही या सुवर्ण महोत्सवी ऑकेजन वरती काय सजेशन द्याल? व्हॉट विल बी द मेसेज फ्रॉम युअर फेडरेशन फॉर फार्मर्स? बेसिकली स्टेक होल्डर्स ज्याला म्हणू आपण, साखर उद्योगाचे आधारस्तंभ 3 आहेत. एक आहे ऊस उत्पादक, दुसरा आहे साखर उत्पादक आम्ही आणि तिसरा ग्राहक आहे. तर आपण सध्या ग्राहकाला बाजूला ठेवूया, आपला प्रश्न एफिशियन्सी ऑफ फार्मर अँड शुगर इंडस्ट्री. तर शेतकऱ्याच्या दृष्टीने एफिशियन्सी माझ्या मी जे बघतो आहे ते असे की एक सकारात्मक बदल होतोय, म्हणजे यंग जनरेशन शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी ऊस शेतीमध्ये आकर्षित झालेलं आहे. पूर्वीच्या काळी काय होतं की जुन्या पचडीचे जुन्या विचाराचे शेतकरी त्याच पद्धतीची वेण वापरणार, त्याच पद्धतीने करत राहणार, त्यात बदल झालेला आहे. हा ही जी नवीन पिढी या ऊस उत्पादकांची तयार होतीये ती सगळा अभ्यास करते. इंटरनेटमुळे काय झालंय की दुनिया आपकी मुठ्ठी में म्हणतात तसं झालंय की आपला जो कर्सर असतो माउस म्हणतो आपण त्याला, आय जस्ट शो यू दिस नाउ दिस माउस दिस इज इन युअर फिस्ट, म्हणजे आज एक माउसचा क्लिक केला तर आपण सगळ्या जगात कुठल्या कुठे पोहोचू शकतो हे यंग जनरेशनने ओळखलंय. त्यामुळे ते बऱ्यापैकी अभ्यास करतायत, बऱ्यापैकी ट्रॅव्हल करतायत आणि त्यांनी आता शेतकऱ्यांच्या स्तरावर एफिशियन्सी ऑलरेडी येते. कुठल्या क्षेत्रात येते? बेणं, ऊसाचं बेणं कुठलं वापरलं पाहिजे, आपली जमिनीची तपासणी करणं, पाण्याची तपासणी करणं आणि त्याच्यावर आधारित कुठलं बेणं वापरायचं हे ठरवणं आणि ते बेणं चांगल्या चांगल्या संस्थेकडे जाऊन आणणं, त्यानंतर ती बेण्याची लागवडीची जी पद्धत आहे म्हणजे टिपरी पद्धत जी पूर्वीची होती, दिडकी म्हणतो टिपरी म्हणतो, तसं न करता आता ते पीठ मध्ये एक डोळा पद्धत, डोळा काढायचा आणि तो पीठ मध्ये घालून ट्रान्सप्लांट करायचा, त्याच्यामध्ये उत्पन्न वाढते. तुम्ही प्लांट पॉप्युलेशन म्हणजे ऊसाची संख्या एकरी मर्यादित ठेवून त्याला जास्त सूर्यप्रकाश मिळवून त्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल, ही एफिशियन्सी बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांच्या स्तरावर येऊ पाहते. आणि जसं मी लागवडीचं सांगितलं तसं तोडण्याचं पण आहे. ऊस तोडायचा पूर्वीचा जो प्रकार होता की लेबरनी जायचं आणि कोयत्यानी ऊस तोडायचा आणि मग तो कारखान्यात पाठवायचा, त्याच्यावर आता नवीन नवीन संशोधन खूप आलेली आहेत. त्याच्यामध्ये ऊस तोडणी यंत्र आलेली आहेत. आपली क्षेत्र कमी आहेत, आपल्याकडे लँड सिलिंग असल्यामुळे अर्धा एकर 1.5 एकर एकरभराची रानं आहेत, तिथं ही मशीन फिरतील अशी सुटसुटीत लहान आकाराची मशीन्स आलेली आहेत. त्यामुळे मेकनायझेशन कडे ह्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी जाणं आवश्यक आहे. आणि तिसरं आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं आहे ते पाणी. ऊसाला एक नेहमी लोकांचा रोष असतो की हे सर्वात जास्त पाणी पिणारं, पॅडी अँड शुगर केन आर द हायएस्ट वॉटर कन्झ्युमिंग क्रॉप्स, वॉटर गझिंग म्हणतात ते, कन्झ्युमिंग पण नाही गझिंग. आणि आहे, म्हणजे आपला पाण्याचा वापर आपण ज्या पद्धतीने करतोय सरफेस इरिगेशन, त्याच्यामध्ये पाटाने पाणी द्यायचं, त्याचं पर्कोलेशन होतं आणि इव्हॅपोरेशन होतं.
प्रत्यक्ष पाणी उसाला कमीच मिळतं, त्याच्यात बदल आणून जी सूक्ष्म सिंचन पद्धत आहे म्हणजे मायक्रो इरिगेशन म्हणतो आपण त्याला, ड्रीप आहे त्याच्यामध्ये, स्प्रिंकलर्स आहेत, आणि त्या पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर त्याच्यात पाण्याची बचत होते आणि फर्टिगेशन लिक्विड फर्टिलायझर्स पण त्यातनं तुम्हाला देता येतात, कॉस्ट कमी होतो, उत्पन्न वाढतं, कारण मुळाला तुम्हाला पाहिजे तिथं नेमकं जाऊन ते पाणी आणि खत पडतं. त्यामुळे हा एक बदल आपल्या शेतकऱ्यांनी करावा. नाऊ कमिंग टू इंडस्ट्री, साखर कारखान्यांनी माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा राहील तो काटकसर. अर्थशास्त्राचा एक मूल मंत्र आहे, रुपी सेव्ह इज रुपी अर्न. जेव्हा आपण एक रुपयाची बचत करतो ती त्या रुपयाची बचत नसते तर त्या रुपयाची कमाई असते. हा सिम्पल प्रिन्सिपल घेऊन प्रत्येक गोष्टी जर काटकसर केली, एकच उदाहरण देतो मी, विशेषतः महाराष्ट्राला लागू आहे, काही लोकांना आवडणार नाही हे, परंतु सांगणं आवश्यक आहे. निष्कर्ण आपण मोठे मोठे प्रोग्राम घेतो, गाळप आता सर्व सध्या चालू आहे, गाळप हंगाम सुरू करण्याचा कार्यक्रम, त्यानंतर 1,00,000 पोती झाली त्याची पूजनाचा कार्यक्रम, एक असे जे कार्यक्रम आपण कार्यक्रम घेण्याला हे नाहीये, करावं जरूर, पण त्याच्यासाठी जो वायफळ खर्च होतो तो खर्च वाचवता येण्यासारखा आहे आणि तो आपल्याला वाचवला पाहिजे. काटकसर करून प्रत्येक रुपये वाचवला तरच आपली मिळकत हे वाढणार आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक निपुणता, प्रोफेशनलिझम इज समथिंग विच इज टोटली लॅक, एस्पेशली कॉपरेटिव्ह शुगर सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरने बऱ्यापैकी ह्याच्यात, पुन्हा उदाहरण मी गुजरातचं देतो, गुजरातमध्ये ह्या ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा कोणताही कार्यक्रम कधी होत नाही, ते करतात, पूजा करतात, कारखान्याचे अधिकारी अध्यक्ष डायरेक्टर येतात त्यांच्या मार्फत, कुणी तिथं पुढारी येणं किंवा हे जाणं हा विषय नाहीये. त्यामुळे गुजराती माणूस तसाही थोडासा व्यापारी म्हणजे अभ्यासू असतो खर्चाच्या बाबतीत, आणि तो असं पैसे सगळे वाचवतो आणि त्यामुळे ऊस उत्पादकाला 2 पैसे जास्त देता येतात त्याला. आणि तसंच खासगी कारखानदारांनी सुद्धा, तुम्ही कधी ऐकलं नसेल की त्यांचे असे मोठे मोठे कधी कार्यक्रम होतात, ते आपले करतात, पूजा करून सुरुवात करतात. व्यावसायिक निपुणता म्हणजे प्रोफेशनलिझम हा खासगी कारखानदारीत बऱ्यापैकी दिसतोय, पण मला अजूनही आमच्या सहकारी साखर कारखानदारीत दिसत नाहीये. म्हणजे माइंडसेट आमचा अजूनही तो गादीवर बसून धंदा करायचा जो होता, त्यातनं आपण बाहेर पडणं आवश्यक आहे. त्यासाठी मला असं वाटतं की ट्रेनिंग त्यांना योग्य वेळेला त्याचं ट्रेनिंग देणं, नवीन नवीन जे जागतिक स्तरावर बदल होत आहेत ते त्यांना, हे आमचंच काम आहे खरं. म्हणजे आम्ही राज्य सहकारी साखर संघ आमचे किंवा इथं दिल्लीला NCUI नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ, त्यांच्यातर्फे बऱ्यापैकी ट्रेनिंग प्रोग्राम, किंवा पुण्याला वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या मार्फत बऱ्यापैकी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. आम्ही जातो त्याच्यात आमचे विचार मांडण्यासाठी. तर हा एक आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग आहे मार्केटिंग. आपण विशेषतः सहकारी साखर कारखान्यांनी मार्केटिंग कधी केलंच नाही. आपण काय केलंय, तयार झालेली साखर गव्हर्नमेंटकडनं आलेला कोटा तो विकायचा निवांत बसायचा. आता ते दिवस गेलेत, आता ब्रँडिंग आलेलं आहे, ब्रँड पेनिट्रेशन आलेलं आहे. तुम्हाला तुमची साखर महाशुगर म्हणून का नाही जाऊ शकत, गुजरात शुगर म्हणून गुजरातची शुगरांनी जाऊ शकत. तर ब्रँडिंग करून त्याचं मार्केटिंग योग्य पद्धतीने करणं, छोट्या छोट्या पॅकिंग मध्ये आता मॉल्स आलेले आहेत. पूर्वीची आता पद्धत राहिली नाहीये की किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या पुढीमध्ये किलो साखर बांधून तुम्हाला दिली, हे गेले आता दिवस. आता मॉल आलेत आणि मोठे मोठे स्टोअर आले, तिथं जाऊन अट्रॅक्टिव्ह पॅकिंग मध्ये. तुम्हाला एकच उदाहरण देतो, मधुर नावाचं पॅकेट आज सगळ्या मॉलमध्ये मिळते. ही रेणुका शुगरची मधुर साखर 250 ग्रॅम, 1/2 किलो, 1 किलो, 1.5 किलो, 5 किलो, 10 किलो अशा पॅकिंग मध्ये ठेवली आणि त्यामध्ये त्यांनी सगळा पॅकिंग कॉस्ट हा ह्या त्या रिटेल प्राइस मधून वसूल केलेला. म्हणजे करणाऱ्याचाही फायदा, घेणाऱ्याचाही फायदा. त्यामुळे आपल्याला ह्या दृष्टीने साखर उद्योगाने थोडा विचार मार्केटिंगच्या बाबतीत जरूर केला पाहिजे. प्रत्येक कारखान्यांनी मार्केटिंग क्षेत्रातला तज्ज्ञ हा आपल्या कारखान्यामध्ये विभाग प्रमुख म्हणून नेमला पाहिजे असं माझा आग्रह राहणार आहे. कारण आता जग फार बदलतंय आणि एज ओल्ड पद्धत आपल्याला विसरून, मगाशी सांगितलं तसं की दुनिया अभी आपकी मुठ्ठी में है, नुसतं ऑफिसमध्ये बसून तुम्ही नुसती तुम्ही जगात कुठली साखर पाहिजे, केव्हा पाहिजे, कुठं पाहिजे, काय चाललंय, कुठं दुष्काळ पडलाय, काय झालंय, कुठं संधी आहे, इट्स लाईक अ स्निफिंग डॉग. तुम्हाला त्या संधीचा सख्य मागोवा घेऊन ह्याच्यामध्ये आम्ही कमी पडतोय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सुधारणेचा वाव आहे. या 3 गोष्टी मला साखर उद्योगासाठी सांगायचं वाटतं. धन्यवाद सर, अत्यंत अनमोल अशी चर्चा झाली आणि मला वाटतं उद्बोधक चर्चा झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने जेव्हा साखर उद्योगाचा प्रश्न येतात तर प्रसार माध्यम पूर्वग्रह दूषित असतात, साखर उद्योग कारखानदारी म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे अशा पद्धतीने चर्चा होती. परंतु मॅक्स महाराष्ट्राची भूमिका आहे की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये
रोजगार निर्मिती करण्यापासून तर एक कॅपिटल जनरेशन पर्यंत या उद्योगाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. ते गेल्या 75-80 वर्षामध्ये तुमच्या समोर दिसतं. त्यामुळे काही त्रोटक गोष्टी जर वाईट होत असतील त्यामुळे पूर्ण उद्योगाला दोष देता येत नाही. त्याच दृष्टीने ह्या सुवर्ण काळात आपण स्वागत करूयात आणि या सगळ्या स्टेक होल्डरच्या आनंदामध्ये त्याच्या भरभराटीमध्ये मॅक्स महाराष्ट्र सामील आहेत. आगामी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेतच आहेत. विशेषतः प्रकाश नाईक नवरे सरांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com. असे अनेक रिपोर्ट तुम्हाला तिथे व्हिज्युअली पाहायला मिळतील आणि टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते वाचायला मिळतील. आमचं फेसबुक पेज आहे ज्याच्यावर लाईव्ह सुरू आहे. तिथेही आपण तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता. त्यानुसार आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बदल करतो. आणि युट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विजय गायकवाड तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.